शेतकऱ्यांना मोबदला तर नाहीच, उलट त्यांनाच जेलची हवा खावी लागली. काय आहे संपूर्ण प्रकार पाहूया. लातूर जिल्ह्यातील महामार्ग क्रमांक 752 चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. या वाढीव भूसंपादनाची कोणतीही माहिती न देता काम सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला. यापूर्वी झालेल्या आंदोलनामुळे येथील 5% शेतकऱ्यांचे 54,70,00,000 रुपये आले आहेत, मात्र अधिकांश शेतकऱ्यांचे पैसे आलेच नाहीत. यात अनसरवाडा, लांबोटा आणि निलंगा शिवारातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी आज दुपारी कामबंद आंदोलन केले. यावेळी कंत्राटदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी येथील 48 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. निलंगा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांना निलंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. यामुळे निलंगा पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. काही दिवसापूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी नकार दिला होता. प्रकरण निलंगा कोर्टात आले. यातील दोषी शेतकऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. कामाला आता 10 गावातून विरोध होत आहे. या गावातील 600 शेतकऱ्यांची शेतजमीन रस्त्याच्या कामात जाणार आहेत. मात्र प्रशासनाने अद्यापही भूसंपादन केले नाही, मात्र काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीन जाणार आहेत त्यांना कोणतीही लेखी किंवा तोंडी सूचना दिल्या नाही. या जमिनींचा मोबदला तर लांबची बाब आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. याच कारणामुळे भुसणी, पानचिंचोली, बाबळगाव, निटूर, मुगाव यासह 10 गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. किशोर सोनकांबळे, लातूर. शेतकऱ्यांच्या जोपर्यंत भूसंपादन करून आमच्या जमिनीचा मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाही, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्याला जोपर्यंत मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पाठिंबा घेणार नाही. त्यांनी म्हणले, कॉन्ट्रॅक्टरने म्हणलं की बाबा धूळ चालल्यावर पाणी मारतो रोडवर, असं करतो कसं करतो, सगळं खोटं बोलून आपलं वेळ टाळून आपलं पुढं चालू काम ठेवायचं. पालकमंत्र्यांना आश्वासन दिले 24 मीटरहून 30 मीटर रस्ता करू, सर्वसमान हक्क सगळ्याला शेतकऱ्याला मिळवून देऊ म्हणले, आणि पुन्हा आणि त्याचं मावेजा नाही मिळालेला नाही आम्हाला. जोपर्यंत आम्हाला मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम